नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून विषय गणित या विषयाअंतर्गत कागदमापन यावर प्रश्न हा हमखास विचारला जातो आणि म्हणून कागदमापन हे आपण नेमकं समजून या ठिकाणी घ्यायचं आहे. तर कागदमापनामधल्या ज्या काही बेसिक काही गोष्टी आहेत त्या म्हणजेच आपण लक्षात घेतलं पाहिजे की डझन, त्यानंतर दस्ता, त्यानंतर ग्रोस आणि रीम. तर या चार महत्त्वाच्या ज्या प्राथमिक या ठिकाणी गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, डझन. डझन म्हणजेच किती वस्तू. तर एक डझन बरोबर किती वस्तू, तर 12. 12 नग किंवा 12 कागद म्हणजेच एक डझन कागद या ठिकाणी समजायचं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे दस्ता. तत्पूर्वी एक डझन म्हणजे 12 कागद, अर्धा डझन 6 कागद, पाव डझन 3 कागद, पाऊन डझन 9 कागद, दोन डझन 24 कागद. हे आपण त्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे ते दस्ता. तर दस्ता, एक दस्ता म्हणजे काय, तर एक दस्ता म्हणजे 24 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद किंवा आता 24 जरी तर लक्षात घेतलं तर 24 कागद म्हणजेच किती, तर 2 डझन. म्हणजेच एक दस्ता म्हणजे 2 डझन. हे या ठिकाणी लक्षात आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे ग्रोस. ओके, हा ग्रोस. तर एक ग्रोस म्हणजे किती. तर मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, एक ग्रोस म्हणजेच 144 कागद. 144 कागद किंवा 144 म्हणजेच किती, तर 12 डझन कागद झाले. 144 एक ग्रोस म्हणजेच 144 कागद म्हणजेच 12 डझन. आता आणखी पुढे गेलो तर आपल्याला असंही सांगता येईल की ते 6 दस्ते. 144 कागद यावेळेस आपण एक ग्रोस म्हणून विचार करतोय, त्यावेळेस 12 डझनही होतात आणि 6 दस्ते देखील होतात. आता पुढचं शेवटची जी कॉन्सेप्ट आहे यामधली ती म्हणजेच रीम. एक रीम. आता एक रीम म्हणजे काय, तर एक रीम म्हणजेच 480 कागद. एक रीम म्हणजेच 480 कागद. आता 480 कागद म्हणजेच किती झाले, डझनमध्ये याचं रूपांतर जर आपण करायचं म्हटलं तर ते होतात 40 डझन. 480 कागद म्हणजेच एक रीम म्हणजेच 40 डझन कागद. आता ते दस्त्यामध्ये जर आपण त्याचं जर रूपांतर पाहिलं तर हे दस्ते होतात 20 दस्ते. हे एक आपण लक्षात घ्यायचं आहे, एक डझन म्हणजेच किती कागद, 12. एक दस्ता म्हणजेच 24 कागद म्हणजेच 2 डझन कागद. पुढे एक ग्रोस म्हणजे काय, तर 144 कागद
म्हणजेच 12 डझन कागद म्हणजेच 6 दस्ते कागद. पुढे एक रीम म्हणजेच किती कागद तर 480 कागद म्हणजेच 40 डझन कागद म्हणजेच 20 दस्ते कागद. हां हे आपण समजून घ्यायचं आहे. यानंतर आपण याच घटकावरील पुढे आपण काही उदाहरणं शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून पाहायची आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर असा प्रश्न आहे की एक दस्ता म्हणजे किती कागद. पर्याय या ठिकाणी देण्यात आले. पर्याय क्रमांक 1 6, पर्याय क्रमांक 2 12, पर्याय क्रमांक 3 18 आणि पर्याय क्रमांक 4 24. आता एक दस्ता म्हणजेच किती तर 2 डझन म्हणजेच 2 डझन म्हणजेच 1 डझन 12 म्हणजे 12 गुणिले 2 म्हणजे किती आले ते 24. म्हणजेच एक दस्ता म्हणजे किती कागद 24 कागद. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी अशा पद्धतीने आपण तो गोल रंगवायचा आहे. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूया. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे की 2 दस्ते म्हणजे किती डझन कागद. इथे पहिला पर्याय आहे अर्धा डझन, दुसरा पर्याय आहे 2 डझन, तिसरा पर्याय आहे 4 डझन आणि चौथा पर्याय आहे 48 कागद. आता इथे मित्रांनो आपण पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे तर किती डझन कागद, म्हणजे डझनामध्ये आपण त्याचं काय करायचं आहे, त्याचं उत्तर अपेक्षित या ठिकाणी आहे. तर 2 दस्ते, एक दस्ता म्हणजेच किती 24 कागद म्हणजेच 2 डझन, बरोबर 2 डझन. मग आता 2 दस्ते म्हणजेच 2 × 2 4 म्हणजेच किती झालेले आहेत 4 डझन कागद. म्हणजे या ठिकाणी उत्तर या ठिकाणी जे आहे ते पर्याय क्रमांक 3. आता नुसतंच कागद विचारले असते तर पर्याय क्रमांक कोणता आला असता 4 आला असता, कारण 48 कागद म्हणून पर्याय क्रमांक 3. पर्यायाचा आपण काळजीपूर्वक या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर आपण अशासारखाच एक पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा या ठिकाणी एक मित्रांनो प्रश्न आहे की 4.5 दस्ते म्हणजे किती कागद. 4.5 दस्ते या ठिकाणी विचारलेलं आहे, बरोबर. तर आता या ठिकाणी पर्याय जे आहेत, पहिला पर्याय आहे 480 कागद, दुसरा पर्याय आहे 108 कागद, तिसरा पर्याय आहे 144 कागद आणि चौथा पर्याय आहे 520 कागद. आता 4.5 दस्ते म्हणजेच किती 4/2 दस्ते या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी बघूया आपण तर 4 दस्ते म्हणजेच किती डझन झाले तर 4 दस्ते म्हणजेच 4 × 2 हे 8 डझन झाले, बरोबर. आणि हा अर्धा दस्ता, आता अर्धा दस्ता म्हणजेच 1 डझन म्हणजे आता या ठिकाणी किती डझन झाले हे कागद 9 डझन कागद झाले, बरोबर आहे. आता या डझनाचं रूपांतर आपल्याला काय करा म्हणजे नगामध्ये करायचं आहे. म्हणजे आता किती 1 डझन म्हणजेच 12, तर 12 × 9 9 × 2 = 18 1 हात चला, 9 × 1 = 9 9 × 1 = 10 म्हणजेच 108 कागद. 4.5 दस्ते म्हणजेच किती तर 9 डझन. 4.5 दस्ते म्हणजेच किती 9 डझन. अर्धा दस्ता म्हणजे 1 डझन हे आपण मागे शिकलेलो आहोत. त्यामुळे आपण काय करायचं आहे की जेवढे डझन आहेत त्यांना काय करायचं 12 गुणायचं आहे किंवा 12 किती डझन आहेत त्याने गुणायचं आहे. उत्तर जे आपलं आलेलं आहे या ठिकाणी 108 म्हणून पर्याय क्रमांक 2 क्रमांकाचा पर्याय आपण काय करायचा आहे, रंगवायचा आहे. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की 6 दस्ते म्हणजे किती कागद. आणि या ठिकाणी पर्याय देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 144 कागद,
पर्याय क्रमांक 2 12 डझन कागद, पर्याय क्रमांक 3 1 ग्रोस कागद आणि पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर। ओके, तर आता 6 दस्ते याचा आपल्याला रूपांतर करायचं आहे, बरोबर आहे। 6 दस्ते 1 दस्ता बरोबर 2 डझन। 6 दस्ते म्हणजे 6 × 2 म्हणजेच किती झाले, 12 डझन। 6 दस्ते म्हणजेच 12 डझन। आता थोडंसं काळजी घ्यायची आहे, कारण जर आपण पर्याय बघितले तर चारही पर्यायांचं आपण काय करायचं आहे, थोडं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे। आता 12 डझन म्हणजेच किती कागद झाले सांगा, तर 12 × 12 म्हणजे झाले 144 कागद। आता हे 144 कागद म्हणजेच किती आहे, 144 कागद म्हणजेच 1 ग्रोस कागद। 144 कागद म्हणजेच किती, 1 ग्रोस कागद। आपण हे सुरुवातीला पाहिलेलंच आहे, त्यामुळे आता जर आपल्या तिन्ही पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक आपलं जे उत्तर आपण काढलं आहे की 12 डझन म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, त्यानंतर 12 × 12 144 कागद पर्याय क्रमांक 1 देखील बरोबर आहे, त्यानंतर 144 म्हणजेच 1 ग्रोस कागद म्हणजे पर्याय क्रमांक 3 देखील बरोबर आहे, म्हणजेच याचा अर्थ काय आहे की पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे। म्हणून 4 पर्यायाला आपण काय करायचं आहे, रंगवायचं आहे। त्यानंतर आपण आता पुढचा यासारखाच आणखी दुसरा प्रश्न पाहूया। पुढचा मित्रांनो प्रश्न असा आहे की 60 कागद म्हणजे किती दस्ते कागद असं विचारलेलं आहे, आणि पर्याय देण्यात आले आहेत, पर्याय क्रमांक 1 1/2, पर्याय क्रमांक 2 1/2, पर्याय क्रमांक 3 2/5 आणि पर्याय क्रमांक 4 3/4। 60 कागद आहेत। आता 60 कागदांचं जर आपण रूपांतर डझनमध्ये केलं, त्यानंतर आपण ते दस्त्यामध्ये केलं तर कसं करता येईल, तर 60/12 60/12 12 × 5 = 60। ओके, म्हणजेच आता किती, 60 कागद म्हणजे किती डझन झाले, 5 डझन झाले। 60 कागदमध्ये किती, 5 डझन। आता 5 डझन म्हणजे दस्त्यामध्ये आता रूपांतर करायचं आहे, तर आता 2 डझन म्हणजेच 1 दस्ता किंवा 1 दस्ता म्हणजेच 2 डझन। ओके, मग आता आपण इथं जर त्याची जर आपण 2 × 2 वजा केलं किंवा याला भागिले आपण 2 केलं तर बघा बरं, 5/2 2 × 4 5 × 2 = 1 बाकी राहिले, म्हणजे हा 1 डझन इथे बाकी राहिले आणि हे 2 ग्रोस। आता 1 डझन म्हणजेच किती, 1/2 ग्रोस। 1 डझन म्हणजेच 1/2 ग्रोस, म्हणजे आता हे आपल्याला अपूर्णांकामध्ये कसं मांडता येईल, तर 2 1/2 बघा बरं, 2 × 4 4 × 1 = 5 बरोबर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 ग्रोस हे 2 दस्ते पूर्ण आहेत आणि 1/2 हा दस्ता आहे, 1/2 सॉरी इथे ग्रोस नाही दस्ता येणार आहे, म्हणजेच किती, तर 2 पूर्ण आहेत आणि 1/2 आहे, म्हणजेच याला काय म्हणायचं आहे, 2.5। याला काय म्हणायचं आहे, 2.5, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। पण कशा पद्धतीने केलं हे नीट समजून घ्यायचं आहे, 60 कागद याचं रूपांतर आपण कशामध्ये सुरुवातीला केलं, डझनमध्ये केलं, ते आलं 5 डझन, त्यानंतर या डझनाचं रूपांतर नंतर आपण दस्त्यामध्ये केलं तर आपण या ठिकाणी 2 त्याला भागलेला आहे आणि जे बाकी डझन उरलं आहे तोच म्हणजेच 1/2 दस्ता आहे, म्हणजेच 2.5 दस्ते। म्हणून पर्याय क्रमांक 3 आपण काय करायचं आहे, रंगवायचं आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। पुढे
पुढे या ठिकाणी मित्रांनो प्रश्न असा आहे की 54 कागद म्हणजे किती दस्ते कागद, 54 कागद म्हणजेच किती दस्ते कागद. या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे 4 1/2, दुसरा पर्याय 2 1/4, तिसरा पर्याय 2 3/4 आणि चौथा पर्याय 3 1/2. बरोबर, तर 54 कागद आहेत. बरोबर आहे, दस्त्यामध्ये त्याला आपल्याला काय करायचं आहे, रूपांतर करायचं. सुरुवातीला आपण काय करूया, डझनाकडून जाऊया. ठीक आहे, 54/12, 12 का तर 12 वस्तू, 12 कागद म्हणजेच एक डझन. आता 12 पाड्यामध्ये 54 नाहीत पण 12 लहान म्हणजेच किती, तर 12 × 12 = 24, 12 × 3 = 48. तर 54 मधून 48 गेले, बाकी 6 उरली. बाकी किती उरली, 6. तर 12 याला भागल्यानंतर इथे आलेलं आहे 4. मग 4 काय झालेले आहेत मित्रांनो, या ठिकाणी डझन झालेले आहेत. आणि हे 6 म्हणजेच किती, तर अर्धा या ठिकाणी डझन, अर्धा डझन म्हणजेच 1/2 डझन. आता 6 कागद आणि 4 डझन कागद याचं रूपांतर आपल्या दस्त्यामध्ये करायचं आहे. ओके, तर 4 डझन म्हणजेच किती दस्ते झाले, तर 2 दस्ते झाले. 4 कागद म्हणजेच 2, 4 डझन कागद म्हणजेच 2 दस्ते. आणि आता हे अर्धा डझन कागद आहेत म्हणजे 6 कागद आहेत म्हणजे अर्धा डझन 1/2 आहेत. बरोबर आहे, आता अर्धा डझन म्हणजेच किती झाले, ते 1/2 दस्ते झाले. अर्धा डझन कागद म्हणजेच किती, 1/2 दस्ते. आता 1/2 आपण कसं लिहितो, तर 1/4. 1/2 कसं लिहितो, 1/4. मग आता आपलं या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला हे रूपांतर करायचं दस्त्यामध्ये, तर 2 1/4 दस्ते, 2 1/4 दस्ते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो आहे. तर लक्षात आलं का आपल्याला, पुन्हा एकदा आपण समजून घेऊया, 54 कागद याचं रूपांतर आपण पहिल्यांदा कशामध्ये केलं, डझनमध्ये केलं. बरोबर आहे, 12 भागलं, 4 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आणि बाकी 6 उरलेली आहे. बरोबर, 4 डझन आणि 6 म्हणजेच अर्धा डझन. आता अर्धा डझन म्हणजेच किती, तर 1/2 दस्ता म्हणजे 2 1/4 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपण काय करायचा आहे, रंगवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कागदमापन या घटकाचा आजचा हा आपण पहिला भागाचा व्हिडिओ पाहिला. तर या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण संकल्पना ज्या आहेत, रिम, दस्ता, तर त्या समजून घेतलेल्या आहेत. तर यानंतर आपण पुढच्या भागामध्ये देखील अशाच या मूलभूत संकल्पनांवर आधारित काही उदाहरणांचा परिचय दृष्टिकोनातून सराव करणार आहोत. आपणही आपल्या शिक्षकांच्या मदतीने अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव हा करायचा आहे. यानंतर आपली भेट ही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.